नमस्कार श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्तांच्या श्री गुरुचरित्र या प्रभावी ग्रंथाच्या अध्यायांचे मराठीमधून कथासार आपण पाहणार आहोत। त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र ग्रंथाचे साप्ताहिक पारायण देखील लवकरच उपलब्ध करून देणार आहोत। त्याचा सर्व भक्तांनी लाभ घ्यावा, त्यासाठी आत्ताच आपल्या श्री गुरुदेव दत्त वाहिनीला सबस्क्राईब करा। श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुचरित्र अध्याय 37 गृहस्थाश्रमाचा आचार धर्म। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः। नामधारकाने सिद्धयोग यांना विचारले, मग पुढे काय झाले? त्या ब्राह्मणाला श्री गुरुंनी काय सांगितले? त्याला त्यांनी कोणता उपदेश केला? नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, श्री गुरु म्हणजे प्रत्यक्ष नारायणाचा सगुण अवतार। त्यांनी एका पतिताला ज्ञानी करून त्यास वेद म्हणावयास लावले होते। त्यांना अगम्य असे काहीच नव्हते। त्रैमूर्तींचा अवतार, भक्तजनांचा कल्पवृक्ष अशा श्री गुरूंनी गृहस्थाश्रमात ब्राह्मणाने आपले आचरण कसे ठेवावे, कोणता आचार धर्म पाळावा, काय करावे, काय करू नये ते सविस्तर सांगितले आहे। श्री गुरूंनी सांगितलेला आचार धर्म मी तुम्हाला सांगतो, तो लक्षपूर्वक ऐक। श्री गुरु म्हणाले, गृहस्थाने अग्निहोत्रासाठी लाकडे, तीळ, कृष्णाजिन इत्यादींचा सदैव संग्रह करावा। घरी पोपट, सारस पक्षी पाळावेत। सर्व पातकांचा नाश करणारी गाय पाळावी। आता देवपूजेचे विधान सांगतो। घर सदैव झाडून स्वच्छ ठेवावे। देवापुढे सुंदर रांगोळी काढावी। यथाशास्त्र पूजेचे सर्व साहित्य ठेवावे। त्रिकाल संध्या करावी। त्रिकाल संध्या शक्य झाली नाही तर निदान प्रातःकाळी पूजा करावी। प्रातःकाळी न जमल्यास माध्यान्ह काळी पूजा करावी। संध्याकाळी समंत्रक देवाला फुले वाहावीत। ब्राह्मण कुळास जन्मात येऊनही जो देव पूजा करीत नाही, वैश्वदेव करीत नाही, त्याला यमयातना भोगाव्या लागतात। उदक, अग्नी, मानस, सूर्य, स्तंडिलस्त प्रतिमा, यज्ञ, धेनू, ब्राह्मण, गुरु यांची पूजा करावी। आपल्या गुरूंची मानस पूजा केली असता त्रैमूर्ती भगवान प्रसन्न होतात। पूजकाला चारही पुरुषार्थ प्राप्त होतात। षोडोपचारे पूजा करावी। पूजा करताना वैदिक पौराणिक मंत्र म्हणावेत। देवापुढे दिवा प्रज्वलित करावा। देवांवरील निर्माण्य काढून तो नैऋत्य दिशेला ठेवावा। प्रथम शंख, घंटा इत्यादींची पूजा करावी। नंतर देवाची पूजा करावी। पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी प्राणायाम करावा, न्यास करावेत, गायत्री मंत्र म्हणावेत। मग ज्या देवतेची पूजा करायची आहे त्या देवतेचे ध्यान, पुरुष सुक्तातील 16 ऋचांचा उच्चार करून देवाला पाद्य, अर्घ्य इत्यादी 16 उपचार अर्पण करावेत। यालाच षोडशोपचार पूजा असे म्हणतात। पूजेसाठी देवाला वहावयाची फुले ताजी सुगंधी असावीत। ती किडकी, गळून पडलेली, पायदळी तुडविलेली नसावीत। जाई, जुई, मोगरा, शेवंती, चाफा, कमळ इत्यादी फुले देवांना आवडतात। गणपतीला तुळस वाहू नये, देवीला दुर्वा वाहू नये। देवाला धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा। देवाला मंत्रपूर्वक साष्टांग नमस्कार घालावा। आपले गुरु, माता पिता व सत्पात्री ब्राह्मण देवस्वरूप असतात, त्यांनाही नमस्कार करावा। नमस्कार एक हस्ते करू नये। यानंतर श्री गुरूंनी उत्तर पूजा कशी करावी, वैश्वदेवाचा विधी, अन्नदानाचे महत्व, अतिथी सेवा, भोजनाचे नियम, भोजनपत्र कोणती असावीत, आपोषण, चित्राहुती, प्राणाहुती कशा व किती कराव्यात हे सांगून, भोजन कसे करावे, किती वेळात करावे, घास केवढे व किती घ्यावेत, भोजनाला कोणाबरोबर बसावे, कसे बसावे, कोणत्या स्थानी बसावे, कोठे बसू नये, यज्ञोपवीत कसे ठेवावे, अन्न उष्ट केव्हा होते, भोजनाच्या वेळी दिवा का असावा, पाणी कसे केव्हा प्यावे, भोजनाच्या वेळी वस्त्र कोणते असावे, भोजन संपल्यावर हात तोंड कसे धुवावे, किती वेळा चुळा भराव्यात हे सर्व समजावून सांगितले। कोणते अन्न शिळे समजावे, कोणाच्या स्पर्शाने अन्न अग्राह्य होते, कोणते पदार्थ खावेत, कोणते खाऊ नयेत, भोजनानंतर तांबूल कसा खावा, कोणी खावा, कोणी खाऊ नये हे सविस्तर सांगितल्यावर झोपण्याचा विधी सांगितला। कोणत्या लाकडाची खाट असावी, कोठे झोपावे, कोठे झोपू नये, झोपताना कोणत्या दिशेला पाय करावेत, रात्री झोपण्यापूर्वी कोणती स्तोत्रे म्हणावीत हे सांगून, स्त्रीसंग केव्हा करावा, केव्हा करू नये, स्त्रीसंगाच्या वेळी पती पत्नीच्या मनस्थितीचा गर्भावर काय परिणाम होतो इत्यादी सूक्ष्म विचारही श्री गुरूंनी सांगितले। इतके सर्व सांगितल्यावर श्री गुरु त्या ब्राह्मणाला म्हणाले, अशा रीतीने विचारपूर्वक शास्त्रविहित आचरण केले असता मनुष्याची सर्वच क्षेत्रात भरभराट होते, त्याला उत्तम यश प्राप्त होते, तो दीर्घायुषी होतो, तो देवांना वंद्य होतो, त्याच्या घरी कामधेनू येते,
त्याच्या घरी लक्ष्मी अखंड राहते, त्याला पुत्रपौत्रादींची प्राप्ती होते, त्याला कधीही अपमृत्यू अकाली मृत्यू येत नाही, त्याच्या हातून कोणतेही पाप होत नाही, त्याला कळीकाळांची भीती राहत नाही, तो ब्रह्मज्ञानी होतो। म्हणून प्रत्येक गृहस्थाने या प्रकारे आचरण ठेवावे। श्री गुरुंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण त्यांच्या पाया पडून म्हणाला, स्वामी आज आपण केलेल्या उपदेशाने माझा उद्धार झाला, आपण कृपासागर आहात, भक्तांचा उद्धार करण्यासाठीच आपला अवतार झाले आहे। आज आपण माझ्या मनातील अज्ञानरूपी अंधार नाहीसा करून माझ्या अंतकरणात ज्ञानज्योत प्रज्वलित केली आहे। असे बोलून त्या ब्राह्मणाने श्री गुरुंच्या चरणांवर लोटांगण घातले। त्यावेळी संतुष्ट झालेले श्री गुरु त्याला म्हणाले, आता तुला भिक्षेला जाण्याची गरज नाही, आचार धर्माचे पालन करून तू सुखाने राहा, तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील, तुला कन्या पुत्र होतील याबद्दल जराही शंका बाळगू नकोस। श्री गुरुंनी असा आशीर्वाद दिला असता त्या ब्राह्मणाला अतिशय आनंद झाला। त्याने श्री गुरुंच्या सांगितलेल्या आचार धर्माचे पालन केले, त्यामुळे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या। सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरुचरित्र असे आहे, याचे जो श्रवण करील तो मूर्ख असला तरी ब्रह्मज्ञानी होईल। अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील गृहस्थाश्रमाचा आचार धर्म नावाचा अध्याय 37 समाप्त। श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु। या पुढील भागामध्ये आपण अध्याय 38 पाहणारच आहोत। आत्ताच आपल्या या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त भक्तांपर्यंत ही माहिती पोहोचवा। अध्याय श्रवणानंतर श्री दत्तगुरूंच्या नामाचा कमेंट्स मध्ये वर्षाव करा। आताच आपल्या श्री गुरुदेव दत्त वाहिनीला सबस्क्राइब करा। धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त।